नमस्कार, टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, पीक विमा, अनुदान या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिली अपडेट। 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत जागतिक दुग्ध परिषद आयोजित करण्यात आली आहे। इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन या परिषदेचे आयोजक आहेत। या परिषदेमध्ये 40 हून अधिक देशातील सुमारे 1500 प्रतिनिधी सहभागी होतील। भारताला दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढवण्यासाठी या परिषदेतून दिशा मिळेल असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितलेले आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। साखर हंगाम सन 2022-23 साठी ऊसाची रास्त आणि मोबदला किंमत 305 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे। याचा फायदा 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि 5 लाख साखर कारखानदारांना होणार आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। न्यू इंडियामधील डिजिटल व्यवहाराची व्याप्ती फक्त मोठ्या शहरापुरती मर्यादित नाही, तर दुर्गम खेड्यातही लोकही डिजिटल माध्यमातून व्यवहार करत आहेत। जुलै महिन्यात UPI द्वारे आत्तापर्यंतचे सर्वाधिक 628 कोटी व्यवहार झाले आहे, ज्यामध्ये सुमारे 10.62 लाख कोटी रुपयाचे व्यवहार हे झालेले आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। आता पूर आणि सर्वच आपत्तीची भीती संपलेली आहे। पंतप्रधानांचा पीक विमा घरोघरी पोहोचल्यावर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना सुरक्षा कवच मिळाले। पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत 37.52 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यात आलेली आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन केले जावे यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या ठाणबद्ध पद्धतीने शेळी पालन योजनेतून यंदा राज्यातील सुमारे 8807 शेतकऱ्यांना यंदा लाभ दिला जाणार आहे, तर त्यासाठी जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। ही अपडेट आहे PM किसान योजनेबद्दल। तर आत्तापर्यंत अनेक शेतकरी बांधव आहेत ज्यांनी EKYC केलेली नाही। ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती। अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांनी EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जाणार नाहीत। अशा प्रकारे तुम्ही EKYC करू शकता। PM किसान सन्मान निधी योजनेबाबत तुम्हाला काही समस्या असल्यास तुम्ही PM किसान पोर्टलवर तुमच्या समस्याचे निराकरण सहज करू शकतात। यासाठी तुम्हाला PM किसान योजनेची अधिकृत लिंक https://pmkisan.government.in उघडावी लागेल। त्यानंतर फार्मरवर जा आणि तळाशी हेल्प डेस्क पर्याय निवडा। तुम्हाला एखाद्या समस्याचा अहवाल केरी दिसेल। यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक भरल्यानंतर तपशील मिळवावर क्लिक करा। तुम्ही क्लिक करताच तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटस दिसेल। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नदी नाले ओढेच नाही तर धरणांनाही सरासरी ओलांडली आहे, त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। परिणामी नदीलगतच्या गावामध्ये पाणी शिरल्याच्या अनेक घटना राज्यात घडल्या होत्या। आता पावसाने हजेरी लावली तरच लागली पाणी पातळीत वाढ होणार आहे। अगोदरच धरणे ओव्हरफ्लो आहेत, यातच पावसाने हजेरी लावली। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। पावसामुळे झालेले नुकसान पाहता आता आपत्ती निवारण निधीच्या निकषाप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। हे असले तरी पीक विमा योजनेत एक वेगळी तरतूद आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषानुसार ज्या हंगामादरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे 50%पेक्षा अधिक नुकसान झाल्यास ही मदत केली जाते, त्यामुळे विमाधारक शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसान भरपाईच्या
25% आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे। तर कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पीक विमा शेतकऱ्यांनी काढलेला आहे ते हेक्टरी आणि किती शेतकऱ्यांनी काढलाय ते पाहूया। तर पहिला आहे औरंगाबाद 7,28,130 शेतकरी, तर 3,11,870 हेक्टरसाठी काढलेला आहे पीक विमा। जालनामध्ये 7,42,770, तर बीडमध्ये 16,48,798, लातूरमध्ये 7,37,816, उस्मानाबाद 6,68,103 आणि नांदेड 10,59,590, परभणी 6,65,000, हिंगोली 3,80,000। तर अशा प्रकारे महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त बीड जिल्ह्यात पीक विमा हा भरलेला आहे। तर अशा प्रकारे महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राइब व शेअर करा।